आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गिरीजा, मी जर ऐकलंय तर खरा काय गो? तुझी नोकरी गेली असा कळला, खरा या? काकांना हे सगळं कसं कळलं? त्यांनी माझी नोकरी गेल्याचं घरी सांगितलं असणार. या सगळ्यांना मी कसं सावरू? नाही पण तू बाई टेन्शन घेऊ नका, मी जिवंत आहे ना, तुझं काका अजून जिवंत आहे. चल चल आपण लगेच जाऊया, त्यांना जाब विचारूया. चल आई. आई आई शांत. कशी शांत हो गो? आई रडून काय होणार आहे? असं कसं वागू शकतात ते तुझ्या बरोबर? आई तू रडलीस तर मीही रडेन. प्लीज. काय बोलतस गिरजाबाई? अगो आवशीचा काळी जाता मग रडूक येणारच ना. आता माका पण रडू घेता शिरलं का ना? बाई गिरिजाच्या नशिबात आता काय काय भोगूचा लीला कोणाक माहित. अरे बघा, आधी चपलाचो हार गळ्यात पडलो, मग चार चौघात अबरू गेली, मग जेल मध्ये जावचा लागला, आणि आता आता नोकरी पण गेली. ह्या सगळ्या ह्या उघड्या डोळ्यांनी बघूच्या आधी माका वर का नाही नेलं श्रवण नाता? का नाही नेलं? आ बाई गिरीजा, आता तू पुढे काय करतल? माझ्याच पोरीच्या मागे हे सगळं का लागलंय? काय बाई, वहिनी हो तुम्ही कित्याक टेन्शन घेता? मी असंय ना, मी घरचो मोठो असंय. हो रमाकांत मयेकर जिवंत असापर्यंत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. तुमका काय व्हाया नको ना, तर मी देतय शिरलं का ना? अरे हो मी विसरानच गेलेलं. गिरिजाबाय तुझी केस चालू आहे ना, तुका पैशाची गरज लागते. बोल तुका किती पैसे हो बोल, मी आणून देतोय. तशी वेळ नाही येणार गिरिजावर. गिरिजाचा होणारा नवरा असताना तिला कुणाच्याही समोर हात पसरायची काही गरज नाही. आणि तुमच्याकडचे जे पैसे आहेत ना ते जपून ठेवा, म्हातारपणे उपयोगाला येतील. हा बरोबर बरोबर. आता विक्रांत देसाई गिरिजा बरोबर असताना त्याका काळजी करूची गरजच नाही शिरला का ना? पण मी आपलो शब्द टाकून बघितलं. मग बोलून शब्द तरी कशा वाया घालवताय? काळजी नका करू, माझी जबाबदारी आहे. अरे वा, प्रत्यक्ष जाऊयान सगळी जबाबदारी घेतली म्हणजे प्रश्नच मिटलो. आता म्हणतात ना जावई माझा भला, तर काय खोटा ना? पण कसा आपलं बोलायचं प्रयत्न केलाय, शेवटी रक्ताचीच नाती उपयोगा घेत शिरला का ना?
की गिरजा बाय नवरो चांगलं मिळालो. चांगला काव्या तू इकडे कशी? तू तर डायरेक्ट गिरीजाकडे येणार होती. अगं काम लवकर आटपलं म्हणून आले. हा म्हणून मग तू इथेच आलीस. येस ग्रेट. मावशी हा नोट्स घ्यायला जात होते ना तेव्हा रस्त्यात एक मुलगी भेटली. लॉस्ट होती. लक्षच नव्हतं तिचं. गाडी ठोकणार होती तिला. अगं मग मग काही नाही. नशीब मी होते मागे खेचलं तिला म्हणून वाचली. थँक गॉड. पण कोण होती ग बिचारी? बघ मी नाव सुद्धा विचारलं नाही तिला. नो प्रॉब्लेम. बर आता ओके आहे ना? असेल. मी काय म्हणते अनायसे तू लवकर आलीच आहेस तर मग लगेच निघूया ना. एवढंच निघायचं? हो अगं गिरीजा हॉस्पिटलमध्ये असेल ना अजून. छे ग एव्हानं घरी सुद्धा आली असेल. तुला कसं माहीत? मावशी अगं तिची ड्युटी असेल ना. ड्युटीवर असेल ती. यायला उशीर होईल तिला. नाही म्हणजे आज तिचा पहिला दिवस आहे ना हॉस्पिटलमधला तर कदाचित ती लवकर आली असेल असं. आणि तिला उशीर झाला तरी चालणार आहे. आपण तोपर्यंत बाकी घरच्यांना भेटून घेऊयात नाही का? हा तुझी ओळख करून देते. ही बेस्ट आयडिया आहे. हा मग मी येते फ्रेश हो. हा लवकर ये. आलेच. नशीब आता पितळ उघडं पडलं असतं माझं. नक्की. वकील साहेब काय म्हणतात? गिरीजा सुट्टाला ना? सुटेल सुटेल. तुम्ही नका काळजी करू. ही बोलायची पद्धत झाली हो तुमची. पण शेवटी धडधड होताना जीवा घोर लागताना माझ्या. माझी लाडकी पुतणी आती गिरिजाबा. होय ना गो बा. पुढची तारीख मिळाली ना की कळेलच काय ते. असाच होता ना मॅटर. एकदा कोर्टात गेला ना काय असाच होता. काय गिरिजा आता पुढचं अख्ख्या आयुष्य कोर्टात घालवची तयारी ठेव. फिरला का ना? असं काही होणार नाहीये काका. गिरिजा जा तू आराम कर. हो हो आता काय बिचारा कायमचोच आराम करीत ना. हा म्हणजे नोकरी पण गेली ना मला. असा ते मी निघते आता. काळजी घ्या. येत आहे. गिरिजा त्यांचं मनाला लावू नको. तू बाय बाय गो. आई थांब. हे बघा तिला जरा एकटीला राहू द्या. अहो खूप मोठा धक्का बसलाय तिला. या सगळ्यातून तिला स्वतःला सावरावं लागणार आहे. काळजी नका. सगळं ठीक होईल. सगळं लवकर ठीक होऊ दे रे. माझ्या बायचं आयुष्य लवकर मार्गी लागू दे. लागेल मार्गी. काळजी नका करू. आई रडू नका ना तुम्ही प्लीज. आई जर तुम्ही रडलात तर गिरिजाने काय करायचं? शांत व्हा प्लीज. शांत व्हा. हे बघा
मी आहे तुमच्या सोबत. तुझाच तर आधार आहे रे मला. अरे माझ्या बायची नोकरी गेली रे. गौरव बोलला मला, पण आता नोकरीचं टेन्शन नका घेऊ, आपण बघू त्याचं काय करायचं. देव तरी सारखी सारखी माझ्या बायचीच परीक्षा का घेतोय काय म्हण. आई, देवाने कितीही परीक्षा घेतली ना तरी आपण पास व्हायचं त्यात, आणि आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीचा सामना केला ना तर आपण नक्की पास होऊ. विक्रांत, हे बघ, आपल्याला या जगाला आपलं प्रेम सिद्ध करून दाखवायचंय. कम ऑन विक्रांत. आधी आयुष्य किती सुंदर होत, पण माझ्या हातून एक चूक झाली आणि सगळंच विस्कटलं. आता येणारा प्रत्येक क्षण माझ्यासाठी नवं आव्हान घेऊन येत आहे. काय करू? माझ्या तालमीत काय तयार झालात तुम्ही? थँक्यू सर. काय अपमान केलाय मिस गिरीजा वयकरांचा तुम्ही. दुधातली अशी माशी अशी उचलत आणि लांब फेकतात तसं केलं तुम्ही. सर तुम्ही खुश आहात ना? सवाल आउट ऑफ दिस वर्ल्ड. म्हणजे? इंग्लिश नंतर शिकवेन. कमाल खुश म्हणजे खुश. सर मग मी पण खूप खुश आहे. केवढूसा चेहरा झालेला त्यांचा घरी जाताना. 4 स्टार लावलेत तुम्ही. कधी? 4 चांद लगा दिए आपने. काही नाही हो सर, त्या गिरीजाचा राग ना धनश्रीवर निघाला. ती गिरीजा जेव्हा हेडनर्स होती तेव्हा मला कसं किड्या मुंग्यांसारखं वागवायची त्याचीच आठवण करून दिली मी तिला. ब्रावो ब्रावो. सर हे मला माहिती, हा क्रिकेटर आहे ना. वा वा म्हटलं, वा वा. ब्रावो म्हणे क्रिकेटर आहे. हे बघा, तुमचं अजून काम संपलेलं नाही, खूप मजल मारायची आहे तुम्हाला. सर तुम्ही मला फक्त सांगा असं करते. असं नको, ते बुटक वांग फिरत असत ना. धनश्री सिस्टर धनश्री, तिच्यावर लक्ष ठेवा बारीक. जे काय घडते ती कोणाशी बोलते मला येऊन सांगा. हो सर. सर मग आता पुढे? त्याचा विचार तुम्ही नका करू, तो विचार मी करेन. मी जे सांगेन तेवढं करा. कळलं? ठीक आहे सर. सर पण तुम्हाला माझी काही मदत लागली ना तर मला सांगा. हो सांगेन मी. हेडनर्स मिस गिरीजा, अजून रुळायला वेळ लागतोय. हेडनर्स वनिता जा. सांगेन म्हणे. ब्रावो म्हणे ते क्रिकेटर आहे. जाऊ दे गिरीजा. वाट लागली आहे तुझी. डॉग कुत्ता ना घरका ना घाटका. बस कोर्टाच्या पायऱ्या चढत बस काय आमची घरी आता भिका मागत.
शांत व्हा आता प्लीज. वहिनी तुम्ही जेवणाची तयारी करा, मी जरा गिरीजाशी बोलतो. मी पण येते मदतीला. गिरिजा दारू घड ना प्लीज, मला थोडा वेळ एकटं राहू द्या. गिरिजा अगं असं काय करतेस, उघड ना दार. गिरिजा असं स्वतःला कोंडून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का? गिरिजा गिरिजा नको ना रडू अग. हे बघ, तू रडवून घडलेल्या गोष्टी बदलणार आहेत का? विक्रांत, मला खूप त्रास होतोय, नाही सहन होते आता. गिरिजा हे बघ, मला माहिती आहे आताची परिस्थिती फार कठीण आहे, पण हे बघ केस संपेपर्यंत हे सगळं आपल्याला फेस करावं लागणार आहे. गिरिजा स्वतःला सावर, नाहीतर तू खंबीरपणे कोर्टात कशी उभी राहू शकशील? हे बघ गिरिजा, आपल्याला आता खंबीरपणे उभं राहायचंय, असं रडून नाही चालणार. आणि हे बघ, लोक ना बोलणारच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. अगं मला माहिती आहे माझी गिरिजा खूप स्ट्रॉंग आहे, तिने ठरवलं ना ती अख्ख्या जगाशी लढू शकते. हो ना, तुला माहिती आहे ना गिरिजा, मी आहे तुझ्या सोबत. आणि आपण ठरवलंय ना की अशा परिस्थितीला आपण दोघांनी फेस करायचं. गिरिजा नको रडू सग, दारू घड. गिरिजा गिरिजा, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, प्लीज दारू घड.
रडू नकोस, शांत हो, ये इथे बस, ये पाणी पी।